पुढच्या बातमीकडे वळूयात. टीईटी प्रकरणानंतर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आता आणखी एका वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे. सत्तार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सिल्लोड प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टानं पोलिसांना हे आदेश दिलेत. सत्तारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये शेतजमीन, बिगर शेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अर्हतेबाबत तफावत असलेली माहिती सादर केल्याचा आरोप होतोय. सिल्लोडचे महेश शंकर पेल्ली आणि डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी तक्रार दिलेली होती. या प्रकरणी याआधीही कोर्टानं पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. मात्र पोलिसांनी भ्रामक त्रुटीयुक्त अहवाल देऊन सत्तारांना अभय दिल्याचं तक्रारदारांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर सिल्लोड कोर्टानं पुन्हा एकदा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी चौकशी करून 60 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेशही कोर्टाच्या वतीनं दिले गेलेत. आणि या सगळ्या संदर्भात तक्रारदारांनी नेमकी काय माहिती दिली पाहूया. सदर केसमध्ये पोलिसांनी त्यांचा त्रुटीत्मक अहवाल सादर केला होता आणि आरोपीला वाचवण्याच्या हेतूनी हा सादर केला होता. याविषयी मेहरबान न्यायालयात आम्ही आमचे म्हणणे सादर केले होते आणि मेहरबान न्यायालयाने सदर प्रकरणात दखल घेऊन पोलिसांना डीपली इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांना सदर रिपोर्ट हा 60 दिवसाच्या आत सादर करण्याचेही आदेश झालेले असतात. कॅबिनेट कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 125 नुसार याचिका दाखल केलेली असून या प्रकरणामध्ये मी व आमचे सहकारी डॉक्टर अभिषेक हरदास आम्ही दोघांनी ही याचिका दाखल केली आहे. माननीय न्यायालयाने मागच्या वेळेस आदेश देऊन प्रकरणात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले असता तत्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी भ्रामक व चुकीची माहिती दिल्या कारणाने आम्ही न्यायालयामध्ये ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि अहवाल चुकीचा असल्याचा आम्ही त्यांच्या न्यायालयासमोर तो आम्ही सिद्ध केला. त्यानुसार आज माननीय न्यायालयाने पोलिसांना कलम 202 नुसार पुन्हा एकदा चौकशी करून स्वस्पष्ट अहवाल सादर करण्याबाबत आदेशित केलेले आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.